राणा दांपत्य भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलंय. बावनकुळे यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलंय. अमरावती दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी बावनकुळे यांचं वक्तव्य या वक्तव्याने आता चर्चांना उधाण आलंय. माननीय देवेंद्रजी गोविंदाजी आपल्या समोर या ठिकाणी सांगतोय की अमरावतीचा पुढचा खासदार हा कमळाचा असेल आणि बंडाळाचा पुढचा आमदार सुद्धा हा कमळाचा असेल. आपण या ठिकाणी पुढचा खासदार कमळावरचा राहत नाही आणि माननीय आमदार पुढचे बंडाळाचे कमळावरतेच राहणार आहे आणि त्यामुळे काही काळजी करू नका. अजिबात चांगलं नाही. अपक्षांना काही केलेलं आहे. काही अपक्ष देवेंद्र अहमदनगर करण्याकरता विविध प्रयोग करतात. त्यामध्ये आपल्या शहरात रक्तपुरेचा एक प्रयोग आहे. त्या रक्तपुरेच्या माध्यमातून आता हनुमान चालीसा वाचून हनुमान प्रसन्न झाले नाहीत. मात्र रक्तपुला केल्यानंतर देवेंद्रजी तरी प्रसन्न होती आणि आपल्या पतीला मंत्रिमंडळात घेतली. या आशेपोटी माझ्या मोठ्या ताई नवनीत राणा यांच्या दहीहंडी महोत्सवामध्ये रक्तपुलेचं आयोजन केलं.